थाने पुलिस आयुक्तालय और डॉक्टर बीके गोयल हार्ट फाउंडेशन द्वारा उल्हासनगर शहर के टाउन हॉल में एक प्रशिक्षण का आयोजन किया गया। आइए आपको दिखाते हैं क्या हुआ इस प्रशिक्षण में। उल्हासनगर में हार्ट अटैक के झटके से लोगों को बचाने के लिए रनर स्वचालित करने के प्रशिक्षण का आयोजन थाने पुलिस आयुक्त व डॉक्टर बीके गोयल हार्ट फाउंडेशन द्वारा उल्हासनगर के टाउन हॉल में किया गया। प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देखील आपण सर्वांकडून त्यांनी करून घेतलेलं आहे। शिवाय हार्ट अटॅक, डायबिटीज, ब्लड प्रेशर, डायलिसिस अशा विविध आजारांवर काय हे आजार होऊ नये म्हणून काय प्रतिबंधक कार्यवाही आपल्याला करता येईल, उपाययोजना काय करता येईल, त्याच्यावर झाल्यानंतर आपण काय काळजी घ्यावी याबाबत अतिशय सविस्तर मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे। आणि शिवाय जीवन मृत्यूशी आरोग्याशी संबंधित हा विषय असल्यामुळे आपण सर्व जे जे सहभागी झालेले आहात त्या सर्वांनी सक्रिय भाग घेतला, आपल्या शंका त्यांना विचारल्या आणि त्यांनी तेवढ्याच समर्थपणे विस्तारपूर्वक आपलं मार्गदर्शन करून आपल्या शंकांचं निरसन देखील केलेलं आहे। तर या सर्व जे अमोल मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलं आणि त्यामुळे आपल्या ज्ञानात भरपूर भर पडलेली आहे। निश्चितच असा प्रसंग आला तर काय करावं याचं ज्ञान आपण घेऊन जाणार आहोत आणि त्याचा उपयोग देखील करणार आहोत। त्या त्यांच्या या अमोल अमोल अशा मार्गदर्शनाबद्दल मी झोन फो पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने डॉक्टर साहेबांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो। डॉक्टर बीके गोयल फाउंडेशन हार्ट फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर अमृतकर यांनी पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्यासाठी एक हँड्स CPR या विषयाचं प्रशिक्षण आयोजित केलेलं होतं। या प्रशिक्षणासाठी सर्व पोलीस स्टेशनचे धोनपूर हद्दीतील अधिकारी आणि कर्मचारी साधारणतः 50 संख्येत अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। हा ठाणे आयुक्तालयासाठी हा प्रशिक्षणाचा उपक्रम सुरू केलेला आहे आणि साधारणतः 4,000 पोलीस अधिकारी कर्मचारी वाहतूक शाखेचे पोलीस स्टेशनचे यांना ह्या प्रकारचं प्रशिक्षण आपण देणार आहोत। या प्रशिक्षणाचा मुख्य फायदा असा की कुठलाही अपघात असेल, ड्राउनिंग असेल किंवा एखादा पेशंट अनकॉन्शियस असेल, त्याचं हार्ट अरेस्ट झालेलं असेल, तर त्याला एक आपण प्रथम उपचार देऊन एक मूलभूत एक बेसिक त्याला उपचार करू शकतो आणि त्याचं आयुष्य वाचवू शकतो। 60% लाईफ त्याची वाचण्याची शक्यता वाढते। तर त्या विषयाचं हे प्रशिक्षण होतं। डॉक्टर आरोलकर यांनी ते प्रशिक्षण दिलेलं आहे आणि आजचा हा पहिला दिवस आहे। आज 3 बॅचेस होतील आणि यानंतरसुद्धा अधूनमधून या प्रकारचं प्रशिक्षण आपल्याकडे आयोजित केलं जाईल। प्री हॉस्पिटल डेथ होण्याचं प्रमाण जे आहे आणि हॉस्पिटलमध्ये जेव्हा पेशंटला घेऊन येतात जनरली असं बघितलं जातं की पेशंट चालता बोलता नीट होता आणि बेशुद्ध झाला, श्वास घेणं बंद केलं, रिलेटिव्ज फक्त त्याला उचलून किंवा जे बायस्टँडर्स असतात ऑटोमध्ये टाकून फक्त घेऊन येतात हॉस्पिटलमध्ये आणि तिथे आल्यानंतर माहिती पडतं, आम्ही त्याच्या चेक करतो, ECG करतो आणि त्यानंतर असं माहिती पडतं की पेशंट इज ऑलरेडी डेड। आणि त्यावेळी लोकांना प्रश्न पडतो की हा पेशंट तर नीट होता, चालता बोलता होता आणि फक्त 20 ते 25 मिनिटांमध्ये आपण हॉस्पिटलला पोचतो आहे, पेशंट धडधाकट आहे आणि कसा काय डेथ होऊ शकतो, राईट? सर, असे पेशंट कार्डियक अरेस्टमध्ये जातात आणि हॉस्पिटलपर्यंत पोहोचवले जातात आणि त्याच्यामध्ये एक फर्स्ट एड म्हणा किंवा एक CPR म्हणा की काही त्याच्यामध्ये ट्रीटमेंट केली जात नाही। लोकांना थोडंसं असंबंध नॉलेज असतं किंवा हाफ नॉलेज असतं किंवा काय करायचं अशावेळी माहिती नसतं, अतिशय चुकीच्या पद्धतीने पेशंटला ऑन साईट हॉस्पिटलच्या बाहेर म्हणा रस्त्यावर म्हणा ट्रीट केलं जातं आणि प्रत्येकजण आपापल्या परीने काही ना काही प्रयत्न करत असतो। प्रयत्न करणं किंवा इनिशिएटिव्ह प्रयत्नांची घेणं ही चांगली गोष्ट असते, पण काय करायचं हे माहिती नसतं त्या लोकांना आणि एक्झॅक्टली कार्डियक अरेस्ट झाल्यानंतर हॉस्पिटलला पोहोचण्यापूर्वी काय केलं पाहिजे जेणेकरून पेशंट वाचण्याचे चान्सेस वाढतात, हे आमचं एक इनिशिएटिव्ह आहे आणि आम्हाला ते एक सगळीकडे स्प्रेड करायचं आहे जेणेकरून हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तो पेशंट जिवंत असावा किंवा जिवंत पुढे राहिला पाहिजे, इट इज अ बेटर आउटकम निघाला पाहिजे आणि तो पेशंट तसाच म्हणजे बरा होऊन ठीक होऊन हॉस्पिटलमधून गेला पाहिजे। ह्या इनिशिएटिव्हने आम्ही एक CPR वर्कशॉप असे कॉर्पोरेट्समध्ये म्हणा किंवा आता वी आर स्टार्टेड विथ दिस ॲट पोलीस स्टेशन्स अँड वी वॉन्ट एव्हरी पोलीस पर्सन टू बी ट्रेन्ड ऑन दिस बिकॉज कॉमनली जे ॲक्सिडेंट्स होतात द पोलीसमेन आर द फर्स्ट रिस्पॉन्डर्स, द फर्स्ट पीपल टू रीच ॲट द सीन, सो इफ दे आर ट्रेन्ड अँड इफ दे नो वॉट टू डू इन केस ऑफ दिस दे कॅन ऑलवेज ट्यूट द पब्लिक ऑर दे कॅन ऑलवेज टेल द पब्लिक वॉट टू डू इन दिस सिनॅरिओ। So it is, they have very, very important role in case of pre-hospital setups. टीवी के साथ साथ अब आप हमसे जुड़ सकते हैं हमारे YouTube चैनल पे भी। सिर्फ आपको YouTube पे सर्च करना है TOK जनादेश और सब्सक्राइब करना है हमारे चैनल को।
इसी के साथ साथ तुरंत ही नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकॉन को प्रेस कीजिए।